मी अमरावती वरना आलो है, अमरावती वरना आलो है, कालपासन सोयच नहीं आम की रहा कुठे रहा कहीं कहत नहीं है। आम्मी रेलवे स्टेशन पर रहा प्रयत्न करते हैं, तिथ व्यवस्थित जमत नहीं है। आ मला हे समजत नहीं है, अपन इलेक्शन असलो लोकसभा इलेक्शन जा भरती पुढ़ ढकवली आतापर्यंत प्रोसेस के लिए नहीं, पन आता घाई कसली कसली घाई है कि आता घेतली पाहिजे भरती आणि पावसातच घेतली पाहिजे। मुलांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रश्न काय? पोलीस भरतीला असतं की जी पोलीस पाहिजे, पोलीस भरती पुढे गेलीच पाहिजे, पोलीस भरतीला असतं की जी गेलीच पाहिजे, गरिबांच्या पोराला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, अन्यथा रस्त्यावर उतरो आंदोलन करो। नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे वाईएसआर न्यूज। पोलीस भर्ती के लिए पूरे राज्य से विविध जिलों से यहाँ पर लोग आए हैं भाईंदर पश्चिम के सुभाष चंद्र बोस मैदान पे। इस वक्त हमारे साथ में कुछ पुलिस भर्ती के लिए आए हुए युवक है, उनसे बातचीत करना चाहेंगे क्या उनकी समस्या है और किस वजह से आज इतने पानी में यहाँ पर बैठे हैं। क्या कहेंगे भाई? क्या नाम है? मेरा नाम युवराज सिंह है, मैं नांदेड़ से आया हूँ। मैं रात के 12-13 घंटे ट्रैवल करके ट्रेन में सफ़र करके आया हूँ और यहाँ कल ग्राउंड है मेरा, और आपके यहाँ कंडीशन देख सकते हैं ग्राउंड की, बारिश मौसम कैसा है। ऐसे मौसम में अगर भर्ती ली, अगर मेरे साथ कुछ उल्टा पुल्टा कुछ हुआ, कम ज़्यादा कुछ हुआ, तो उसकी भर्ती कौन करके देगा? मेरे घर पे मेरे जो भी घर पे पूरी जिम्मेदारी मेरे पे, अगर मेरे को कुछ हुआ तो मेरे घर की जिम्मेदारी कौन उठाएगा? और यहाँ तुम बोलेंगे 2-3 दिन तारीख बढ़ा के दोगे, मैं 2-4 दिन आऊँगा, बाद में और बारिश गिरी और अगर मेरे को 4 दिन लेट हुआ तो आना जाना, हम इतने अमीर बाप की औलाद नहीं है कि हमारे को खर्चा अफोर्ड हो सके। तो हमारी सरकार से यही विनती है कि हमारी जो भर्ती है वो ये हमारी जो भर्ती है वो इस मौसम के बाद ही होनी चाहिए। ये भर पानी में यहाँ पर सुभाष चंद्र बोस मैदान के सामने कुछ युवा है जो राज्य से विविध राज्य से लोग आए हैं। क्या नाम है आपका? मेरा नाम खदीर शेख है, मैं नांदेड़ जिले से हूँ सर, किन्नौर तालुका एक छोटे सर ग्रामीण भाग से मैं हूँ। मैं यहाँ पर पुलिस भर्ती देने के लिए आया था और सर ने हमें 26 तारीख का डेट दिया, तो हम जाएंगे, हमें जाने के लिए यहाँ से 2 दिन लगते, आने के लिए 2 दिन लगते, तो घर पे जाके सिर्फ पैसा लेके आएंगे क्या? और उसमें हमारी जो मेहनत करे वाली हमारा स्टैमिना चला जाएगा प्रवास करने में आने में। तो हम सरकार से हमारी एक ही मांगनी है कि ये पानी का मौसम जो ख़त्म हो जाएगा फिर बाद में पुलिस भर्ती लो। अब तुम ऐसा ले लेंगे भी समझो तो ये पानी में ये रोड पर तुम लेंगे, किसी के जूते भर जाते हैं, किसी के कोई गिर जाता है पानी में, कोई चिक्कल मच लगता है, अब गोला रहता है वो पानी में भिगा हुआ रहता है, ऐसा करेगा कोई फेंकने जाएंगे तो किसके सिर पे लग सकता है, कुछ इंजर्ड हो सकता है। तो हमारा निवेदन इतना है सरकार से कि पुलिस भर्ती ये बारिश का मौसम जाने के बाद लीजिए, होनी चाहिए। तो तुमसे नाव बोला, तुम्हें कुठून आलेले आहत? हम परभणी जिले से है, हमारा नाम है अतुल चौहान। हमारा यही कहना है सर कि आप ये गोर गरीब के बच्चे हैं, इनका कोई इनके कोई अमीर बाप की औलाद नहीं है इनमें। जो भर्ती करता है वो सब गरीब ही करता है, जो मेहनत लेता है वो गरीब ही करता है, और इन सब ऐसे जो खेती करता है उसी सब बच्चे हैं वो, और इस बारिश में कोई ग्राउंड नहीं दे पाएगा। और इस सरकार से निवेदन है कि ये बारिश पूरी थमने के बाद ही ये भर्ती ली जाए। मी अमरावती वरना आलो है, अमरावती वरना आलो है, कालपासन सोयच नहीं आम की रहा कुठे रहा कहीं कहत नहीं है। आम्मी रेलवे स्टेशन पर रहा प्रयत्न करते हैं, तिथ व्यवस्थित जमत नहीं है। आ मला हे समझत नहीं है, अपन इलेक्शन असलो लोकसभा इलेक्शन जा भरती पुढ़ ढकवली आतापर्यंत प्रोसेस के लिए नहीं, पन आता घाई कसली कसली घाई है कि आता घी भर्ती आवसत घी पाजे। मुला जीवनाशी खेलने का प्रश्न का का तुम्हाला घाई? आता तुमची लोकसभा झाली, तुम्हाला आता विधानसभा घ्यायची समोर, म्हणून तुम्ही आता मुलांना पावसात धावणार आणि ग्राउंड पण तयार नाही आहे इथं, आणि इथं मुलगा एखादा घसरून पडला तर त्याचा लाईफ टाईम साठी तो त्याला इंजुरी झाली तर त्याला कधीच धावता येणार नाही आहे, म्हणजे त्याचं आयुष्य गेलो आया का बरं असं? एवढी घाई कसली आणि पावसातच का घ्यायचं आहे? पावसातच भरती काय घ्यायची आहे? मुलांचं एकही कोणी ऐकून घेत नाही आहे आणि ग्राउंडला तुम्ही चालूच ठेवत आहे। मुलांचं निवेदन घ्या ना, मुलं तयार आहेत का? मुलं फिजिकली जरी तयार असली तरी इथली कंडिशन नाही आहे, तुमचं पण टार्गेट पूर्ण होणार नाही। आम्हाला आता 1 तारीख दिली, पुन्हा 1 तारीख देतील, त्याच्यानंतर आणखी कंडिशन चांगली नाही, वेदर चांगलं नाही राहिलं तर पुन्हा तारीख देतील, म्हणजे आम्ही वारंवार येतच राहायचं, वारंवार इथून परत जायतच राहायचं, आमच्या हाती काय मिळणार? बस स्ट्रगल, बाकी काय नाही। आम्ही थकून जाणार, बाकी काही नाही। आम्हाला इथं धावता पण येणार नाही आहे, गोळा पण फेकता येणार नाही आहे, तर तुम्ही देताय कशाला? माझा हाच प्रश्न आहे की तुमची घाई कसली आहे बाबा? तुम्हाला विधानसभा घ्यायची आहे म्हणून तुमची घाई आहे, मुलांचा जीव घेणार तुम्ही विधानसभेसाठी?
बस माझी एवढी विनंती आहे की मुलांचं सर्व मुलांचं ऐकावं. कंडिशन इथलीच नाही आहे, सुभाषचंद्र बोस ग्राउंड आहे हे मुंबईचं, इथलीच कंडिशन अशी नाही आहे. बाकीचे काही ग्राउंड असे आहेत की त्याच्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे, एक डबकं तयार झालेलं आहे. तिथं काय घेणार तुम्ही? तिथं रोड, इतर रोड अवायलेबल आहे, ओके आहे. बाकीच्या ठिकाणी रोड अवायलेबल असेल नसेल अशा कंडिशनमध्ये तुम्ही निर्णयच घेत नाही आहे. आमची हीच मागणी आहे की पावसाळा संपेपर्यंत, वेदर चांगलं जवळपर्यंत तुम्ही ग्राउंड पुढे ढकलण्यात यावं, एवढी विनंती आहे. पावसाळ्यात भरतीला सुरुवात केलेली आहे. आजचा ग्राउंडचा पहिलाच दिवस आहे आणि आज पहिल्यांदाच पावसाळ्याला सुरुवात पण झालेली आहे, त्यामुळं ग्राउंडचे मुलांची तारखा पुढे वाढल्यात. आज काय केलं मीरा भाईंदरला, मुलांचे चेस्ट हाईट डॉक्युमेंट चेकिंग घेतलेले आणि ग्राउंडला त्यांना पुढची डेट वाढून दिली 26 तारीख. तर मुलं कसं लांबून येतात, कोण नाशिकवरून येतं, कोण सोलापूर, सांगली, लांबून लांबून मुलं येतात, 800-900 किलोमीटर किंवा त्यांचा प्रवास करून येतात, रात्रभर प्रवास करतात, सकाळी तर ग्राउंडला येतात, ग्राउंड द्यायचं त्यांनी. आता यांची फक्त हाईट आणि उंची चेक केली, डॉक्युमेंट चेकिंग केलं त्यांनी आणि नंतर त्यांना सांगली बाबा तुम्ही 26 तारखेला या परत. तर त्यांनी आता जायचं परत 26 तारखेला महागार यायचं, 25 ती संध्याकाळी बसणार. आणि 26 तारखेला जरी पाऊस पडला तर त्यांना जर परत आणून त्यांना काय बोलणार, बाबा तुम्हाला पुढची डेट देणार आहे. मग प्रत्येक वेळेस हे सगळं सामान्य घरातली मुलं आहेत, प्रत्येक वेळेस जाणं येणं हे यांना शक्य नाही आहे. आणि कसं आहे, आता पाऊस पडल्यामुळे 100 मीटर त्यांचं पूर्ण पाण्यात गेलेलं आहे आणि गोळा टाकायचं किंवा काय असेल. आणि आता हे हां 100 मीटरला पळत्या वेळेस त्यांनी जर घसरून पडले किंवा काय झालं, इथं गोळा टाकताना पूर्ण गोळा वल्ला होणार आहे, चिखलामध्ये चिखल लागणार, त्याला गोळा घसरणार, कोणा डोक्यात पडला किंवा काय झालं. आणि ज्यावेळेस 1600 मुलं पळणार आहेत, हा तर काँक्रीटचा रोड आहे, कॉन्क्रीट रोड बारीक बारीक छोटी छोटी खडे आहेत. आता ह्या पावसामुळे मुलांना शूज घालून पळणं शक्य नाही आहे. आता पावसात कसं पूर्ण शूज वाला होणार आहे, पावसाचं वेट होणार, शूजचं वेट त्यांना हे होणार नाही, त्यांना हाय एज पडणं, वरणं पाऊस पडणार, कपडे वल्ले होणार आणि शूज घालून जर पळलं त्यांना पळणं होणार नाही. त्यामुळे ह्या कॉन्क्रीटवरती पळताना पूर्ण छोटी छोटी खडे आहेत, त्यांना बिना शूजचं पळायला लागणार आहे अनुवानी. आणि हा जो 1600 मीटर ट्रॅकचा आहे तो पण पाऊस जर पडला तर दिसणार नाही. हा पूर्ण असा वेडवाकडे वळण्याचा 1600 मीटर ट्रॅक आहे, 800 जायचं आणि 800 परत रिटर्न यायचं आहे असा ट्रॅक आहे. त्यामुळे थोडंसं भरतीला पुढं पावसाळा संपेपर्यंत भरतीला स्थगित द्यावी आणि पुढे भरती टाकलावी, ही सरकारला विनंती आहे आमची. इथे कुछ बच्चे जो पोलीस भरती के लिए आए थे उनकी सरकार से निवेदन है कि ये जो पोलीस भरती की प्रक्रिया है वो आगे बढ़ाया जाए, क्योंकि बारिश का मौसम है, ग्राउंड पे सही से परफॉर्मेंस नहीं दे सकते, इसलिए उनका इस भर्ती को विरोध है. उनका ऐसा कहना है कि ये भर्ती को आगे बढ़ाया जाए. अब यह तो सरकार ही तय करेगी कि सरकार की क्या भूमिका होगी. आप देख रहे थे YSR न्यूज़, में अजीम तांबोली, भाईंदर.